सब्सक्राइब कीजिए मेरे चैनल पॉपियानो को और इस बेल आइकन को दबाइए ताकि आप देख सके मेरे वीडियो सबसे पहले। हेलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पॉपियानो स्वप्नील या यूट्यूब चॅनल मध्ये। आज मी तुम्हाला नागिन धून शिकवणार आहे, म्हणजे ट्युटोरियल देणार आहे कीबोर्डवरती नागिन धून तुम्ही कशी वाजवावी याबद्दल। नागिन धून ही खूप सोपी आहे, म्हणजे एकदम जास्तही कठीण नाही वाजवायला। जर तुम्हाला याचा ट्रिक समजली वाजवायची तर तुम्ही लगेच वाजवू शकता ही। म्हणून व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। जर आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया आपण। नागिन धूनची स्टार्टिंग आहे इथून, या कीपासून बघा कशी आहे ती पहा। पहिले एक मी म्युझिक वाजून दाखवतो। परत बघा, पहिला इथून स्टार्ट करायचं। इथे थांबायचं, परत मग इथे थांबायचं सेकंड टाइमला। हां बघा, एक दोन तीन चार, नाही सॉरी, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, एक दोन तीन चार, सॉरी, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, एक दोन तीन चार पाच, असं। हां परत बघा, मी स्लो मध्ये वाजून दाखवतो। इथे स्टॉप होणार तुम्ही, म्हणजे इथे तुमची ही म्युझिक संपणार। ही पहिली म्युझिक होती नागिन धूनची। आता पुढची बघा कशी आहे ती। परत पहा कसं वाजवलं ते, हे बघा। इथून हे ही की आणि इकडे यायचं। मी बोटं पण बघा कशी ठेवतो ती। पहिले ह्या बोटाने वाजवतो मी, नंतर इकडे अंगठा ठेवतो मी, नंतर मग इथे हा बोट ठेवतो, नाही हा बोट ठेवायचा, हा बोला। बघा परत पहिला इकडे हा, नंतर इकडे अंगठा, नंतर इथे परत हा आणि इथे अंगठा परत। इथे आपला टचअप द्यायचा आहे, पहा कसं द्यायचं ते। हे बघा असं आलं इकडून, म्हणजे ही दाबून हे दाबून ठेवायचं आणि इकडे वरचं क्लिक मारायचं, दाबून ठेवायची क्लिक मारायचं, दाबून ठेवायची क्लिक मारायचा, पण ह्या बोटाने करायचं असं। आता सेकंड टाइम वाली बघा कशी आहे। पहिली स्टार्टिंग वाली नंतर मग
हे 3 वेळा घ्यायचं तुम्हाला। तीन वेळा नंतर मग परत मग इथून पहिला इकडून घेतलं 1 2 3 माता इकडून 1 2 3 हे पहा कसं आहे स्लो मध्ये। हे 2 वेळा घ्यायचं आहे है। हा हा बोट इकडे ठेवायचा हा वाला म्हणजे फर्स्ट सेकंड आणि थर्ड म्हणजे तिसरा बोट आहे त्याच्याने इकडे टचअप द्यायचा। आता आपली पूर्ण कंप्लीट झाली बघा आता वाजवून दाखवतो मी एकदा। पहा कसं येतं इकडून पहिल्या खाली इकडे यायचं पाहत आहे मी स्लो मध्ये दाखवतो तुम्हाला वाजवून। नंतर मग इकडून ही म्युझिक ती मध्ये आता वाजवली म्युझिक मी ती आहे परत बघा एक एक म्हणजे दोन छोटे छोटे तुम्हाला पार्ट करून दाखवतो मी। परत बघा नंतर परत बघा हे मंडोले मेरा तंडोले हे कसं आहे ते पहा।
बघा आता एकदम स्लो मध्ये दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही वाजवू शकता बॅकग्राऊंड म्युझिक घेऊन, किंवा तुम्ही कुठे बँजोत वाजवत असाल तर त्या बँजोमध्ये पण तुम्ही ही टोन वाजवू शकता. या व्हिडिओमध्ये आता एवढंच होतं. सॉरी मी तुम्हाला व्हिडिओ दररोज देऊ शकत नव्हतो म्हणून. आता आपले व्हिडिओ प्रत्येक आठवड्याला रिलीज होत राहतील. त्यामध्ये मी तुम्हाला रागविषयी माहिती देणार आहे, म्हणजे राग काय असतात त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका. वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. चला धन्यवाद.